तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये, म्हणजेच एस्त्री जे ब्लॉग्स मध्ये. तर आज तारीख 11 सप्टेंबर आणि आजच्या दिवसाचा हा सेकंड ब्लॉग आहे. ठीक आहे, तर बाकी तर आपण ब्लॉग बघितले की गणपती जे आपले आगमनाचे पण ब्लॉग मी कव्हर केले, नंतर आपले जेवढं पण गणपती दर्शन केले त्याचे झाले. ठीक आहे, पण आजचा हा ब्लॉग हा थोडा वेगळ्या विषयावर आहे आणि थोडा वेगळाच म्हणजे समजा ब्लॉग आहे. कारण मोस्टली बघितलं असेल की मी असं घरगुती गणपतीमध्ये मी मोस्टली जात नाही लवकर. ठीक आहे, आणि ऍक्च्युली तेच ऑफिसचा पण विषय असतो, त्यामुळे पण मला टाईम सध्या म्हणजे काही मिळत नाही काय नाही, आणि हे 10 दिवस कसे जातात पटकन तर हेही कळत नाही. आणि आज मी एक विशेष ठिकाणी आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. जेव्हा दादाने मला इन्व्हिटेशन पाठवलेलं आणि त्याचे जेव्हा मी फोटोग्राफ्स पण बघितले होते की गणपतीचे फोटोग्राफ्स आणि बाकी इतर काही देखावा केला ते, तर म्हटलं नाही हे काहीतरी वेगळी गोष्ट आहे, तर तिकडं आपण कसंही करून वेळ काढून नक्की जाऊ. ठीक आहे, आणि पहिले तर मी कॅमेरा फिरून दाखवतो, आपला अभिषेक दादाला दाखवतो, आणि त्याच्यानंतर त्यांनी काय डेकोरेशन केलं आहे त्याची एक छोटीशी क्लिप पण असेल, तर ती पण आपण बघा, नक्की बघा. आणि ऍक्च्युली माझा हे चालेल की तुम्ही ही व्हिडिओ लाईक नका करू पाहिजे, तर कमेंट करू नका किंवा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करू नका, पण फक्त ही व्हिडिओ तुम्ही ना तुमचे जे पण जवळपास मित्रपरिवार जे काही असतील ना, तर त्यांना नक्की शेअर करा ही व्हिडिओ. ही एकदम माझी खास विनंती असणार, दरवेळेस म्हणतो लाईक करा कमेंट करा, पण तेही नका करू, फक्त ही व्हिडिओ शेअर करा, आणि जेवढ्या जास्त प्रमाणात आपल्याला शेअर करता येईल ना ते ही व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, तर एकदा पहिला आपलं अभिषेक चिटणीस दादाला भेटू. नमस्कार दादा, काय बोलणार मग? नमस्कार. ठीक आहे, ऍक्च्युली आमची भेट झाली होती गोड गणपती छायाचित्र एक्झिबिशनला भेट झाली होती, तर तेव्हा पण दादाची पण जी कलाकृती बघितली होती तर एकदम म्हटलं जब्बर म्हटलं. ठीक आहे दादा, थोडी म्हणजे आपल्या थोडक्यात आपल्याबद्दल माहिती, नंतर आपण बाप्पाकडे वळू. मी अभिषेक रवींद्र चिटणीस राहणार परळ विलेज, आणि माझं जनरल प्रोफेशन आहे ते अक्षर गणेश, जे नावातले गणपती असतात ते. आणि आता संकेत आमच्या घरी आले तर त्याला मी सांगितलेलं आहे की तू काही नाही जे नाही पाहिलं आत्तापर्यंत ते तुला मी आमच्या घरामध्ये डेकोरेशन करतो, जे आम्ही ते दाखवतो. गेले 54 वर्ष आम्ही देखावे साजरे करतोय, पण 2006 पासून आम्ही चलचित्र देखावे साजरे करतो घरात, जे साऊंडवरती आणि जे सार्वजनिक मंडळामध्ये आता लुप्त होत आहेत, तर ते आम्ही आता घरात साजरे करतो. आणि यावर्षीचा विषय जे आहे ते घाटकोपरची दुर्घटना जी घडली होती, होर्डिंग कोसळलं होतं, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अनेक माणसं जीवितहानी यांची झाली होती, त्रास झाला होता या सगळ्याचा. सो ह्या त्याबद्दलचा देखावा आहे. आणि याची सुरुवात का झाली आणि कशी झाली, कोणामुळे झाली, ह्याच्या मागचं काय षडयंत्र वगैरे काय, त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी, पण एक का याची खरंच मुंबईला गरज आहे का, हा आमचा पहिला प्रश्न आहे. कारण मुंबई महानगरपालिका ऍक्च्युली खूप चांगल्या चांगल्या योजना आपल्यासमोर आणते, जसं पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचा मूर्तीचा वापर करा, सिंगल यूज प्लास्टिक बॅन, म्हणजे जे आहे ते ओला कचरा सुका कचरा ते तर माहितीच आहे लोकांना. आणि होळीसाठी असेल सुक्या कलरने खेळा, पाण्याचा वापर कमी करा, सो अशा योजनांकडे मुंबईकरांनी लक्ष द्यावं की हे जे वाढदिवसाचे बॅनर लागतात किंवा जे काही सोकळ भाई लोक आहेत त्यांच्यासाठी जे बॅनर लागतात ह्याच्या शुभेच्छा त्याच्या शुभेच्छा, ह्या बॅनरची मुंबईला गरज आहे का, जर मुंबईला सुंदर ठेवायचं असेल तर. कारण जिथे जिथे मी बघतोय सुशोभीकरण केलं, तर सुशोभीकरणाच्या तोंडावरती जाऊन हे लोक बॅनर लावतात. मला पर्सनली म्हणाल तर आता सुंदर मुंबई बघायची असेल तर मला सुशोभीकरण बघायला आवडेल, पण असे बॅनर बघून मला ते पटत नाही, म्हणजे आम्हाला बेसिकली आमच्या फॅमिलीला वगैरे. सो आम्ही हा विषय निवडला यावर्षी. आणि त्यात हे जे घाटकोपर होर्डिंग जे झालं ते होर्डिंग इलिगल होतं, मग ह्याच्या मागचं जे सूत्रधार होते काय, त्यांचं काय झालं की नेहमीप्रमाणेच फाईल क्लोज झाली का, मग ह्याच्या मागे कोण होते जे 4 गुन्हेगार होते, मग तिथून ही जी जर्नी आहे ही कशी सुरुवात झाली. आता हा जो रणजी स्टुडिओ आहे हा जुन्या काळातला होता, जो दादरमध्ये अजूनही आहे, आता तिथे हे काम होत नाही. जुन्या काळात पेंटर्स होते जे वॉलवरती पेंटिंग करायचे, ह्यांच्या पोटावरती पाय आला जेव्हा त्यांची ती कला त्यांच्याकडनं काढून घेतली आणि जिथे ही जाहिरात बाजी सुरू झाली, हे जे ग्राफिकली काम आहे सुरू झालं. असा ज्या लोक आहेत तर हे माहितच नाही कोणाला, हे छोट्या मुलांना आजच्या पिढीला हे माहितच नाही की हे काय होतं. बरोबर. सो या अनुषंगाने आम्ही हा संपूर्ण देखावा साकारलेला आहे. बस मित्रांनो, तर पहिला हा आपण देखावा आणि हे चलचित्र पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला भेटतो. ठीक आहे, स्वागतम सुस्वागतम. गणेश दर्शनास आलेल्या सर्व गणेश भक्तांचं रवींद्र चिटणीस आणि परिवार मनापासून स्वागत करीत आहोत. आजच्या ठळक बातम्या. आज सायंकाळी मुंबई शहरात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. घाटकोपर मध्ये भलं मोठं होर्डिंग अकस्मात कोसळून त्याखाली बरीच माणसं दबली गेल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
जनजीवन पूर्ववत करण्याचा प्रशासन आटोपाश प्रयत्न करीत आहे. माणूस प्रश्नचिन्ह विचारांचं काबू. अरे आधुनिक युगात काय चाललंय? 64 कलांचा अधिपती गणपती, 65 आणि कला मात्र त्याच्याकडून नजर चुकीने राहिली. जाहिरात कल भांडवलदार शाहीची मक्तेदारी असेल, पैसा असेल करा जाहिरात. मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा या जाहिरातदारांचे मांडलिक असतात. पैशाच्या आमिषापोटी जवळजवळ लाचार. अरे आपण काय करतोय, कसलं प्रोडक्ट आहे, समाज मनावर त्याचा काय परिणाम होणार आहे याची गंध वार्ताही त्यांना नसते. फक्त सामान्यांच्या अज्ञानाचा फायदा घ्यायचा, जाहिरात ठोकायची आणि पैसा कमवायचा कुठूनही आणि कसाही. आणि समाजाने यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे. दादरचा रणजित स्टुडिओ, जाहिरातींचे पोस्टर्स, चित्रपटांच्या जाहिराती, रात्र रात्र जागून रंगवलेले बॅनर्स, त्यामुळे कितीतरी कलावंतांना त्या काळात सुगीचे दिवस होते. दिवस रात्र मेहनत करणाऱ्यांची बोट यावर भरली जायची. परंतु आधुनिकीकरणाच्या भाऊ गर्दीत फ्लेक्स तंत्रज्ञान आपण स्वीकारलं आणि लाखो कामगार बेघर झाले. गल्ली गोळाते दादा भाऊ ताई अक्का यांचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे होऊ लागले. क्रिकेट कबड्डी सारख्या खेळांना चांगले दिवस येऊ लागले. सणासुदीच्या काळात देवाधिकांनी सुद्धा त्यांच्या आगमनापूर्वी आदेश द्यायला सुरुवात केली. एकूण काय तर जाहिरातबाजीमुळे आमचे सण व्यावसायिक बनले. पूर्वीच्या काळी मुंबईत जाहिराती दिसायच्या आणि आता रस्त्यावरच्या बॅनर मधून आम्हाला आमची मुंबई शोधावी लागते. असा एकही कोपरा नाही जिथे जाहिराती दिसत नाही. काही प्रमाणात लोकांना शिस्त लागावी या हेतूने आपल्या शेकडो वर्षांची परंपरा जपणाऱ्या मुंबई महानगरपालिकेने कितीतरी चांगल्या संकल्पना जाहिरातीच्या माध्यमातून लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. पण शिस्त काही लागली नाही आणि माणसं काही सुधारली नाही. या उलट जाहिरातींनी अगदी टोकाचा सूर गाठला. रेल्वे, मेट्रो, रस्ते, फ्लायओव्हर, मोठ्या इमारती मिळेल तिथे कंपन्याने ठाण मांडलं. राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झाड लावून निसर्गाचा समतोल राखणं राहिलं दूर. हे असे भले मोठे होर्डिंग आणि त्यावरच्या निष्फळ जाहिराती. महामार्गावर धाब्या धाब्यावर जाहिरातबाजीच्या नावावर विजेचा हा असा वापर पाहिला की वाटत नियम हे धाब्यावर बसवण्यापुरतेच असतात. काय तो हक्का, काय तो खर्च, देवा 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 देवा. रोज बोंब मारणारे सुद्धा आपापली तोंड शिवून गप्प बसले निमूट. आपला हा गाव, हे शहर, हा देश किती अधिकाधिक सुंदर दिसेल त्यापेक्षा किती विद्रूप करता येईल यासाठी जो तो प्रयत्न करतोय. अरे पण तुम्हाला जाहिराती करायच्या आहेत ना, मग करा ना कुशाल. पण या शहराचा रुपड बदलण्याचा प्रयत्न का करताय? नाभक लोकांच्या आयुष्याशी का खेळताय? मुंबईत वादळ आश्रयासाठी लोकांनी घाटकोपरच्या एका पेट्रोल पंपाचा आश्रय घेतला. बोर्डिंग पडलं, माणसं मेली, काय तो झोपा त्याचा? कित्येकाच्या वाहनाचं नुकसान झालं, त्याच काय? यामागे नेमका कोण आहे गुन्हेगार? नेमका कोणाचा आशीर्वाद आहे त्याला? नियम धाब्यावर बसवणाऱ्या त्या गुन्हेगाराचं टेंडर पास करणारा कोण तो हरामखोर अधिकारी? अपघातानंतर घुमकर मारायला येणाऱ्या नेते मंडळाची खरंच गरज होती का? एक नवे हजार प्रश्नांचे उत्तर हा सामान्य माणूस शोधतोय. जाहिरातबाजीच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे शहराची रयापार निघून गेली.
आपण कसली जाहिरात करतोय आणि येणाऱ्या पिढीवर त्याचा काय परिणाम होणार आहे याची कुणालाच पर्वा नाही. निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय, पण माणसं मरत आहे, नुकसान होतंय. मग काही दिवस चौकशी सत्र, चर्चा, परिसंवाद आणि मग एखादी नवीन घटना घडली की आधीची घटना पद्धतशीरपणे विसरली जाते. फाईल क्लोज होते, कोणीतरी मायकाला येतो, क्लिप चिट देतो, झालेल्या घटनेवर पद्धतशीरपणे पडदा टाकला जातो आणि मग नवीन टेंडरची ऑर्डर निघते. आम्ही मात्र दरवर्षी अशा समस्या देखाव्याच्या माध्यमातून या गणपती बाप्पा समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. बाप्पा आमच्याकडे बघत असतो आणि मिश्किलपणे गालातल्या गालात हसत असतो. तर मग मित्रांनो, हे जे आपलं चलचित्र होतं, तर हे आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि ऍक्च्युली मी बघितलं तर पहिला ऍक्च्युली थोडं शॉकच झालो. तर पहिले 5 मिनिटं आम्ही शांतच बसलो, मग थोडं दादाबरोबर डिस्कस केलं, या सर्व गोष्टी आम्ही डिस्कस केल्या. आणि काही गोष्टी दादाने अजून काही गोष्टी सांगितल्या, पण ते मी सध्या ऍक्च्युली आपल्याशी डिस्कस किंवा आपल्याला सांगू नाही शकत. पण खूप म्हणजे डीप एकदम मेसेज आहे याच्यामध्ये. कारण मोस्टली आपण कसं की जेव्हा एखाद्या वेळेस आपण जेव्हा आपण कुठेही आपण गणपती बघायला गेलो तर तिकडे आपल्याला मोस्टली कसं आहे की एकदम चांगल्या छान छान गोष्टी फक्त म्हणजे असतील ना की पॉझिटिव्ह, फक्त त्याच दाखवल्या जातात. डार्क विषयामध्ये कोणच हात टाकत नाही. ठीक आहे, तर बस दादाने याच्यामध्ये हात टाकला आणि एवढ्या म्हणजे सुंदर प्रकारे म्हणजे सर्व सादरीकरण केलं ना की म्हणजे एकदम जबर म्हणजे एकदम मस्त आहे, एकदम खतरनाक. आणि अजून एक गोष्ट सांगायला आली की याच्यामध्ये खूप म्हणजे आपण फक्त वरच्यावर बघताल तर त्याला अर्थ नाही आहे. ह्याच्यामध्ये एकदम म्हणजे ज्या आपण कोपऱ्यामध्ये जाताल ना तर त्या कोपऱ्यामध्ये पण आपल्याला काही ना काही एकदम म्हणजे बारकाईनी वर्क केलेलं दिसेल. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपल्याला प्रत्येक गोष्टीमधनं एक मेसेज मिळेल, तर ते पण नक्की बघा आपण. ठीक आहे, आणि दादा तूच थोडं अजून एक्सप्लेन सांग म्हणजे एकदम थोडंसं. आता ऑलरेडी आपण तर केलंच डिस्कस आहे, पण आता थोडं डेकोरेशनबद्दल की ही सगळी संकल्पना कशी सुचते आणि म्हणजे कसा विषय पूर्ण आपण मांडतो याच्यामध्ये. साधारण आपण हा जेव्हा इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की कसं काय करता येईल, हा विषय चांगला आहे म्हणजे लोकांना समज देऊ शकतो, याच्यात सामाजिक संदेश देणं हा आमचा पहिला प्रायोरिटी असतो, याचा मेसेज कोणता चांगला पोहोचेल. आणि मग या विषयाला सुरुवात केली, लिखाण झालं. आमचे उमेश सावंत म्हणून सर ते रायटिंग करतात आणि रेकॉर्डिंग व्हॉइस ओव्हर पण त्यांचाच आहे. जवळपर्यंतला आम्ही रेकॉर्डिंग करतो एस्को स्टुडिओमध्ये संगीत दादाचं. आणि त्याच्यानंतर ही जर्नी सगळी सुरू होते आणि साईड बाय साईड माझे वडील आहेत जे या सगळ्या कलाकृतीचे जे मेन करता धरत आहेत ते करतात. आणि तिथून मग ही जून जुलैपासून सुरुवात झाली आमची. ओके, आणि गणपती बसायचा एक दिवस अगोदर बरोबर 15 मिनिटं असताना हे डेकोरेशन पूर्णपणे कम्प्लीट झालं. ओके, सगळं व्यवस्थित झालं. आणि ही मूर्ती जी आहे शाडूच्या मातीची आहे. पूर्ण डेकोरेशन हे वेस्ट ऑफ म्हणजे जे वेस्टेज असतं त्याच्यातनं बनवलेलं आहे. काही प्रमाणात सनबोर्ड वापरलं आणि काही प्रमाणात आईस्क्रीमच्या काड्या पुटते जी तुम्ही हे जे गार्डन पाहताय त्या गार्डनच्या याच्यात ती टोपली वापरली. ते रिअल गवत आहे, रिअल गवत आहे, बरोबर. आम्ही उगवलंय थोडंसं ते प्रयत्न केला त्या गोष्टीचा. अशा सगळ्या गोष्टी आहेत जो आम्ही रिअलिटीमध्ये बिलीव्ह करतो या गोष्टींना की तुम्ही जेवढं खरं बोलाल नुसतं गुढी गुढी सांगून चालत ना, थोडस मिळणं पण आपल्याला गरजेचं आहे. बरोबर. ही मूर्ती म्हणजे शाडूच्या मातीची बनलेली आहे. अंकुश कांबळी म्हणून आहेत जे या मूर्तीचे मूर्तीकार आहे. ओके, तिवड्यातनं आम्ही मूर्ती घडवतो. बरेच वर्ष झाले आम्ही त्यांच्याकडनं घेतोय. नाही, मूर्ती मग एकदम सुरेख, एकदम सुंदर. आणि संकेत कोणा प्रकारांच्या एका चित्र साकारलेली मूर्ती आहे. थोडंसं असं ठेवलं आहे की ते मुंबई बद्दलचं भाष्य करणारं चित्र आहे, थोडासा मुंबईमध्ये राज करणारा पण आरामदायक. कारण डेकोरेशनच्या शेवटी जे वाक्य येतं की आम्ही एवढं तुमच्यासमोर डेकोरेशन म्हणजे सजावट साजरी करतो, पण गणपती बाप्पाला हसूच येत आहे की तुम्हाला एवढं सगळं समजवून पण तुमच्यामध्ये परिवर्तन घडत नाही. सो गणपती बाप्पा तुमच्यावरच शेवटला असतोय. सो थोडासा असा आम्ही कान पिळला आहे त्या बाबतीत. हे माझे वडील रवींद्र शंकर चिटणीस, त्यांनी या देखाव्यातली जी सजावट आहे ही त्यांनी साकारलेली आहे. माझा थोडाफार हातभार लागतो या सगळ्याला की कसं काय करायचं. सो त्यांच्या म्हणजे बरीच 54 वर्ष गेली हे काम करतात आणि आवडीने करतात, वयाचं काहीही भान न ठेवतात. सो मलाही त्यांच्यापासून थोडीफार स्फूर्ती मिळते की बाबा तुला पुढे आता ही परंपरा चालू ठेवायची, तुम्ही इथून शिकायचा प्रयत्न करतो. तर चला मित्रांनो, आता हा ब्लॉग पण एंड करण्याची वेळ आलेली आहे. तर बस आपल्या चिटणीस परिवाराला भेटून खूप खूप जास्त आनंद झाला. ठीक आहे, आता मी ह्यावर्षी तर आलोच आहे, पण आता ह्याच्या पुढे जेव्हा पण आपलं गणेश चतुर्थी असेल तर मोस्टली फर्स्ट किंवा सेकंड डेमध्येच इकडे मी व्हिजिट करेल.
ठीक आहे, कारण जेवढ्या लवकर म्हणजे आपली ही व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचेल तर त्यांना पण म्हणजे हे सर्व जे पण चलचित्र आहे आणि जे डेकोरेशन आहे त्याचा आस्वाद घेता येईल. तर आता आपलं तर म्हणजे फुल सपोर्टच असेल आणि बस आपल्याला हेच म्हणेल की आपण ही व्हिडिओ जेवढी जास्त होईल ती शेअर करा. आणि जे पण आता ह्या व्हिडिओमध्ये बघितलं ना तर फक्त हे असं नाही की फक्त ऐकलं बरं वाटलं छान डेकोरेशन चांगलं होतं, की या सगळ्या गोष्टींवर तुम्ही विचार पण करा. ठीक आहे, हे म्हणजे हाच हेतू होता, ही संकल्पना होती. चल मी प्रश्न विचारतो, तू उत्तर दे, काय नाव काय तुझं? अरे लागेल, नाव काय? अभिषेक स्नेल चिटणीस. अच्छा, मग डेकोरेशन मध्ये तू काय मदत केली? मी धाब्याला रंग केला आणि मला खूप मजा आली कलर करायला. अच्छा, आनंद. आता आता कितीला आहे, कुठल्या स्टँडर्डला? चौथीला. काय मस्त, म्हणजे मी पण एकदम आर्टिस्टच आहे एकदम. छोटीशी आमच्या मातोश्रीने तुम्हाला भेट दिली, थोडं जोडजोड आहे, समजून घे. येस, बाकी मी माझं काय असेल वेगळं ते देईन. नाही नाही चालेल, काय हरकत नाही. बाकी मी पुरणपोळी दिला आहे आणि माझ्या आईला पण खूप पुरणपोळी आवडतात. चला दादा. आणि ॲक्च्युली मोस्टली मी असा कॅमेरा करूनच मोस्टली फिरत असतो, पण आता कॅमेराच्या मागं कोण येतात तुम्ही पण शॉक होताल बघून. बस दोनच मिनिटामध्ये आपल्याला कॅमेरा फिरवतो आणि आपल्याला जे आपले गुरु आहेत ज्यांना मी म्हणजे ऍक्च्युली गुरुच मानतो तर त्यांचं दर्शन करावं. तर आपल्या बॅक साईडला आहेत रवी दादा. नमस्कार दादा. नमस्कार. हा, बाकी काय मग? मस्त मस्त. आज अभिषेककडे आलोय. ओके, आज मी त्याला किती वेळा बोलो की मला बोलो घरी, बोलो घरी, बोलवतच नाही तो. नाही सही अभिषेककडे आलोय घडलं दर्शनासाठी आणि त्यांनी जी उत्तम कलाकृती सादर केली ती आपल्या कॅमेरामध्ये आपण घेण्यासाठी आलोय. संकेतनी पण घेतलेलीच आहे, तुम्ही आतापर्यंत पाहिलीच असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि संकेतच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला मागे पण सांगितलं खूप मस्त व्हिडिओ बनवतो. थँक्यू दादा, थँक्यू दादा. आणि अजून थोडस मी लेफ्टला जातो तर ह्या बाजूला आपले मिलिंद दादा. काय बोलणार दादा, जरा हटके चॅनल. मिलिंद दादा काय बोलणार दादा? नाही खरं आता मी बघायला आलोय, याची कलाकृती ऐकली आहे, आता प्रत्यक्ष पहिल्यांदा बघतोय, तर बघणार आहे तुझ्या चॅनलवरती बघितलं. आणि संकेतचा चॅनलचा इंट्रो जो असतो ना तो कडक असतो, भारी असतो. तर खरं दादा, थँक्यू दादा. बस मित्रांनो, ऍक्च्युली मी आउटर घेतलेला ऑलरेडी, पण त्याच्यानंतर मला हे सरप्राईज वेगळं मिळालं आहे, तर त्यामुळे ही क्लिप मी थोडी मध्येच ऍड करेल. ठीक आहे, तर नक्की बघा आपण. ठीक आहे, हा दिसणार ना, तुम्ही नक्की दिसणार. हा अभिषेक दादाचं म्हणजे बाहेरच्या पॅसेजमध्येच आम्ही एक टेक घेत होतो, आता जसं आपण बघितलं होतो तर तो बाहेरच्या पॅसेजमध्येच घेत होतो, पण तो टेक घेता घेता आपल्या मावशी या बाजूने आल्या, पण त्यांनी आम्हाला जराही डिस्टर्ब नाही केलं. काका म्हटले थांबा जाऊ नका, ह्यांचं थोडंसं शूट चालू आहे. तर मग खूप खूप धन्यवाद. नाही तर मोस्टली का आम्ही टेक करतो, मधून कोण जातं येतं मग आम्हाला परत तो टेक म्हणजे रिटेक घ्यावा लागतो, पण त्यासाठी ना काकांना ना मावशीला खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, ठीक आहे, आम्हाला सबस्क्राईब करा नक्की. ठीक आहे, आणि आमची व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे, कुठल्या चॅनलला सांगितलं? S3J ब्लॉग्स. आम्ही सगळ्यांचे चॅनल देतो आपल्याला. ठीक आहे, चला धन्यवाद. हा अभिषेक दादा देईल आपल्याला. आता बस आता अजून एक ठिकाणी आपल्याला जायचंच आहे, तर हा ब्लॉग सध्या मी इकडे सेंड करतो. ठीक आहे मित्रांनो, तर आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तो पर्यंत गणपती बाप्पा बोलूया, मंगलमूर्ती बोलूया.